तुम्ही जे उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये, त्याबद्दल आम्हाला निश्चितच तुमचा अभिमान आहे, सार्थ अभिमान आहे. इथून पुढच्या वेळेला तुम्ही नक्की इंटरनॅशनल लेवलला जिंकून याल आणि तुमचा इथे आम्ही परत सत्कार करू अशी तुमच्या कॅप्टन सत्पाळ मॅडम आणि तुमच्या पूर्ण टीम, नावं माहीत नाही, इथून संघ पाठवायचा झाला तरी कुठे बाहेर तरी आम्ही खिशातून वर्गणी काढायची आणि त्या खेळाडूला तिथपर्यंत व्यवस्था करायची अशी परिस्थिती होती. आताचे दिवस आले ते कबड्डीला हे अत्यंत पोषक आणि चांगले आहे. तुम्ही जेवढी मेहनत करा, जेवढे त्याच्यामध्ये करिअर करा, तर त्या दृष्टीनं तुम्हाला चांगल्या प्रकारचा स्कोप आहे. जोपर्यंत फक्त आपण कोपरं घासून घेणं आणि त्याच्यावर घरच्या खर्चाला मनपट्टी करणं, त्याच्या व्यतिरिक्त पालकांना फक्त खर्च करावा लागत होता, परंतु ह्या खेळापासून त्या खेळाडूला किंवा त्याच्या कुटुंबाला कुठल्याही तऱ्हेचा फायदा होत होता. पण आता IPL आणि या सगळ्या गोष्टी ज्या कबड्डी क्षेत्रामध्ये आल्या आणि त्यामुळं क्रिकेटप्रमाणेच कबड्डीला एक चांगल्या प्रकारचे दिवस त्या ठिकाणी यायला लागले आणि मुलं मग अधिकाधिक त्या ठिकाणी मेहनत करायला लागले. आणि म्हणून ज्या संघामध्ये आपला टिपूनचा एकही खेळाडू जिल्ह्याचा जो होत नव्हता, तो आज जवळजवळ जिल्ह्याच्या पुरुष संघामध्ये म्हणा किंवा महिला संघामध्ये हे अर्धे अधिक खेळाडू आपल्या टिपून तालुक्यातले असतात. एवढंच नाही, राज्यावर करत असतो ते जिल्ह्याच्या नेतृत्वामध्ये, म्हणजे महिलांचा असू देत किंवा पुरुषांचा असू देत, ह्या दोन्ही संघामध्ये हे कुमार गटाचे आणि त्याच्यामध्ये बदल झाले. तर पूर्वी आपल्याला फक्त जिल्हा चाचणी व्हायची, आता युवकचा एक निळा कॅडर निघाला की लहान तरुण जी मुलं आहेत ते हायस्कूलपासून कबड्डी खेळतायत, त्यांना चांगल्या प्रकारचा विशेष स्कोप मिळाला म्हणून कुमार गट तयार झाला, कुमार गटानंतर कुमारिका गट तयार झाला. आणि त्याच्यातून मागच्यासुद्धा ठाण्यामध्ये ज्या स्पर्धा झाल्या त्यासुद्धा आपण अंतिमपर्यंत पोहोचू पुरुषांच्या ह्याच्यामध्ये. आज कबड्डी क्षेत्रामध्ये महिलांचा संघ आज तुमचा या राज्य अजिंक्य स्पर्धेमध्ये अंतिम टप्प्यामध्ये येऊन अंतिम टप्प्याचा सामनासुद्धा तुमचा इतका अटीतटीचा झाला की एक दोन गुणामध्येच फक्त आपण त्या ठिकाणी कमी पडलो, म्हणजे खरं आपण त्या ठिकाणी विजयी झाल्यासारखं आहे. सेमीफायनलचाही माझा सामना अत्यंत टफ झाला आणि त्याचबरोबर फायनलचा सुद्धा झाला, तो फायनलला सुद्धा पुण्यासारख्या बनाट्य संघाबरोबर आपण फक्त दोन गुणांनं त्या ठिकाणी मागे पडलो. दोन गुण जर अधिक मिळाले असते तर कदाचित आपण त्या ठिकाणी विजयी झालो असतो. आणि म्हणून याच्यामध्ये खचून जायचं नाही, आपला बेसिक नैतिक विजय आहे. यामध्ये जास्त आणखी जर परिश्रम केलात तर आपल्याला सांगितलं की सचिन तेंडुलकरचं नाव जगामध्ये निघतं, पण सचिन तेंडुलकरचं जे पेशन्स आहे, त्याची जी मेहनत आहे, ही मेहनत आपण लक्षात घेत नाही. पण मी ज्याला MIT करतो त्याचा बांधायचा आहे, त्या ठिकाणी तेंडुलकरला बघितलेलं आहे की दुपारी 12-12:30 तो मैदानावर यायचा, तो संध्याकाळी 6-6:30 मैदानावर प्रॅक्टिस करत असायचा. इतके परिश्रम घेतल्यानंतर एक जागतिक कीर्तीचा जागतिक महान खेळाडू त्या ठिकाणी तयार झाला. तुम्हालाही आता यापुढे आज जरी हे झालं तरी मी जास्त कौशल्य कबड्डीमध्ये येईल, कारण आपल्याला कसं असतं की थोडासा विजय मिळाला, थोडंसं कुठं सिलेक्शन झालं की आपल्याला वाटतं की कुठेतरी आकाश घातला आणि मग आपण त्याच्यामध्ये मग सरावाने याच्यामध्ये कमी पडतो आणि मग पुढच्याला आपल्याला अपयश येतं. म्हणून तसं न करता आज तुम्ही जो विजय मिळाला त्याच्यामध्ये प्रतिज्ञा केली पाहिजे की आज संघाला जरी उपविजेतेपद मिळालं असलं तरी पुढच्या वेळेला आपल्याला संघाला विजेतेपद घ्यायचं आहे आणि माझी निवड कुठेतरी IPL सारख्या संघामध्ये व्हायला पाहिजे अशा पद्धती जिद्द तुम्ही ज्यावर ठेवाल त्यावेळेला तुम्हाला त्या कबड्डी क्षेत्रामध्ये एक चांगल्या प्रकारचं करिअर केल्याचं समाधान मिळेल. आता नोकरीमध्ये प्राधान्य मिळायला लागते, एखाद्याला कुठे मुंबईला ब्लॉक पडले असेल तर त्या सुविधा तुम्हाला निर्माण झाली आणि ह्या सुविधांचा फायदा घ्यायचा असेल तर टॉपचं करिअर आपण केलं पाहिजे. महाराष्ट्र संघामध्ये आपली निवड कशी होईल या दृष्टीनं, तर महाराष्ट्र संघामध्ये निवड होताना मागच्या त्या बैकरचं ज्याला आपल्या इकडे बैकरच आली पण केवळ त्या सिलेक्शन बोर्डाच्या त्या गोतावळ्यामुळे ती बिचारी मागं पडली.
तसं होतं नाही. खऱ्या अर्थानं खेळाडूचं करिअर असेल तर त्याला योग्य प्रकारचा स्कोप दिला पाहिजे. तिथं वशिलेबाजी चालतात आमच्याला. आम्ही त्या सिलेक्शनकडे बघत पण नव्हतो. त्या ठिकाणी सिलेक्शन कमिटी असायची, सिलेक्शन कमिटी सिलेक्ट करायची, त्यांनी केलेले खेळाडू. फक्त आम्ही अंतिम ज्यावेळेला 20 जणांचा संघ निवडल्यानंतर त्याच्यामधून ज्याला 12 आपण निवडतो, ते 12 निवडताना फक्त आम्ही कमिटीचे लोक तिथे हजर असायचे आणि त्याच्यातून संघ निवडत होतो. आणि त्यामुळं असते असते ही सगळी प्रगती जी होत गेली ती त्या ह्याच्यातून होत गेली. आणि म्हणून असंच करिअर आपलं पुढे चालू ठेवा, असेच यशस्वी व्हा. निश्चितपणे आम्ही सर्व मंडळी तुमच्या पाठीशी आहोत. कारण की कुठेही तुम्हाला काय अडचण झाली, कुठेही काय गरज नसली, आमाला साथ घाला की बा अशी अशी आमची अडचण आहे, असं असं आम्हाला करायचं आहे. आणि स्पोर्ट्सच्या बाबतीमध्ये आम्ही कुठेही कॉम्प्रोमाइज करत नाही. एक वेळ राजकारण बाजूला ठेवू, परंतु स्पोर्ट्सच्या खेळाडूंना योग्य प्रकारचं सहकार्य आणि स्कोप देऊ. एखादा गरीब विद्यार्थी असेल, त्याची परिस्थिती नसेल, तरी पण त्याला असं वाटता नाही की बाबा माझी परिस्थिती नाही म्हणून मी पुढे जाऊ शकत नाही, त्यालाही आपण निश्चितपणे सहकार्य करू. एवढंच तुम्हाला मी अभिनंदन देतो. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं, आमच्या सर्वांच्या वतीनं मनपूर्वकचं अभिनंदन करतो आणि भविष्यात असेच यशस्वी व्हा अशा पद्धतीचा या सर्वांच्याकडनं शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो. जय.